अरे खेळ करतायत. मागच्या वर्षी त्यांनी दोन सिक्सर मारले होते पूर्ण टूर्नामेंट मध्ये. दोनच होते मलाही माहिती आहे किती तो. हा चांगलं माहिती आहे मला सायमंट. चला मॅच आपण ऑन करू. मागच्या वर्षी दोन सिक्सर मारले होते, बघूया या वर्षी ते किती सिक्सर मारतायत एसबीएल मध्ये. तर मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल, पहिला बॉल अतिशय सुंदर आपल्याला पाहायला मिळाला. सायमन मधील हा पहिला सिक्सर मुकेश अर्धात सायमनच्या बॅटमधून. सिक्सरनं धावांचा श्री गणेश. सायमंड या सीझन मध्ये काहीतरी वेगळं करणार आहे. तिसऱ्याचा प्रयत्न, फटका हवेत आणि फलंदाज बाद. जसं गतवर्षी झालं होतं दोन मॅच मध्ये दोन सिक्सर, तिसऱ्या मॅच मध्ये त्यानं एक चौकार मारला होता आणि या सीझन मध्ये पहिल्या मॅच मध्ये त्यांच्या बॅट मधून एक सिक्सर आलाय तो बाद झालाय. तानाजी नवीन बॅटर, आय थिंक टीमचे कॅप्टन आहेत जय हनुमानचे. टॉस साठी ते झाले होते, बघूया. सायमंडनं सुरुवात चांगली करून दिली. वे कमी घ्या. एकट्यांच्या मागे यशरक्षक कीपर सुभाष आहेत. 40+ प्रतिम खेळाडू जेल नसणारे. आपण लगेचच मॅच ऑन करायचे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना जय हनुमान टीमची धावसंख्या आहे 9 धावा, एक खेळाडू बाद. सेकंड ओव्हर मध्ये सुभाष आलेत बॉलिंग मार्क वरती. सेकंड एंड ला लेफ्टी बॅटर टीमचे कॅप्टन तानाजी. सुरई प्रीमियर लीग एस बी पाटील स्टॉर्स वरून नक्की सांगता. स्टेज वरूनच स्कोर बोर्ड पाहायला मिळत. सुभाष दादा वेळ जास्त जातो या गोष्टीची आपण नोंद घ्यावी प्लीज. यावेळीचा फटका सुंदर आहे. सँड अँड टीलिव्हर शॉट अप्रतिम आहे. रन्स देखील चांगला मिळतो. चेंडू वंडरलँडच्या बाहेर सागरच्या बॅटमधून हा पहिला सिक्सर. या फटक्याची गरज देखील होती. तो फटका येतो. हा फुल टॉस समोर ड्राईव्ह करत असताना चेंडू शोधून फेक करेपर्यंत दोन धावा. तिसरीचा प्रयत्न चालवलाय आणि तिसरी धाव घेत असताना आता फलंदाज होतील बाद.
अभी प्रत्येक निशांत आलेत नवीन बैटर मैदानाच्या आत मध्ये संघाचे एकूण धाव संख्या आहे स्कोर बुडती 17 धावा स्कोर बुडबुडती आहेत। दुसऱ्या षटकासाठी मार्गस्थ असताना पाचवा सामना आपण एन्जॉय करतोय। त्रिवन इंटरप्राइजेस आणि जय हनुमान अशी ही मॅच 17 धावा 3 धके 17 वरती लागले आतापर्यंत जय हनुमान टीमला। शुभम सुभाष बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतात। बॉलर्स सकिंग एंडला सज्ज खेळण्यासाठी सागर यावेचा हा चांगला चेंडू आहे। सुंदर चेंडू आपल्याला यावेचा पाहायला मिळतोय। सुंदर बॉलिंग आणि अनुभव भरपूर चांगला आहे। हा ऍक्शन रिप्लाय नक्कीच तुम्हाला टीव्ही स्क्रीन वरती पाहायला मिळतोय। मैदानाच्या आतमध्ये संघाची एकूण धाव संख्या 18। गोरख आलेत थर्ड ओव्हर मध्ये बॉलर्स सकिंग एला खेळण्यासाठी सज्ज बॅटर सागर पाहायला मिळते। आज पूल करायचं होतं टायमिंग एवढं सांगत नाहीये। फिल्डर भरपूर वेगानं चेंडूपर्यंत पोहोचत असून फेक करेपर्यंत इथनं रनआउटची विकेट। प्रयत्न तर चांगला होता आता फेक एवढी चांगली नसल्या कारणानं दोन धावा इथनं सागरला मिळतात। दोन धावा जय हनुमान संघाला मिळतात। दोन धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या 20 या आकड्यावरती। पाचवा सामना आपण आजच्या दिवसातील एन्जॉय करतोय। हनुमाननी त्रिवन एंटरप्राइजेस टॉस जिंकून प्रथम गोरख षटकातील पुढचा चेंडू आखू टप्पाचा होता बाकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न चेंडू प्रतिम लेन चांगले टप्पा प्रतिम होता बाकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न। गोरख कडे चांगला वेग आहे आणि चांगला टप्पा त्याचा आपल्याला पाहायला मिळाला या षटकामध्ये। सुंदर तो बॉलिंग करत असताना स्कोर बुडवते। रन्स एकूण 20 आहेत। तीन खेळाडू बाद पाचवा सामना आपण अच्छा दिवसातील एन्जॉय करतोय। षटकातील पुढील चेंडू अकोटा पासा होता आक्रमण करण्याचा प्रयत्न स्वतः गोरख जेलच्या खाली पोहोचलेत। कॉटन बॉल परतावा लागेल सागरला मैदानाच्या बाहेर। धक्का चौथा लागत असताना जय हनुमान या टीमला। बघा मी तुमच्यापर्यंत आजचे 21 धावा
धीरज बॉलिंग मार्क वरती तेजेश आहे साकिंग एंडला तिथे झाली आहे चूक टॉप एज एक धावीत ना मिळते एका धावीच्या मदतीने संघाचे धावसंख्या स्कोरबोर्ड वरती 28 धावा आपल्याला पाहायला मिळतात धीरज या षटकामध्ये बॉलर बॉलिंग मार्क वरती यावेचा हा चेंडू सुंदर आहे चेंडूने बाटचा संपर्क दिला आहे चूक होणार नाही यष्टांच्या मागे पकडला गेला जिलेने संपला फलंदाज निशानचा खेळ नवीन बॅटर केतन आलेत धावसंख्या 28 वर दिए धावांचा वेग इतना वाढवावा लागेल 35-40 धाव बनवावा लागतील यावेळेस पुन्हा एकदा टॉप एज आहे स्वतः तिथे कीपर पोहोचलेत फलंदाज बाद सन्माननीय संतोषजी पाटील यांचं इथं आगमन झालं त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे सन्माननीय पंकजी पाटील आपल्याला विनंती असणार आहे आपण व्यासपीठावरती यावं आपलं हार्दिक स्वागत चेक करायचं नो बॉल आहे की नाही ते का ओके या चला थर्ड अंपायर या नो बॉल अंपायरचा निर्णय जो आहे त्याच्यावरतीच आता जावं लागणार आहे नो बॉल सेशन अंपायरचा आलाय स्कोर बरोबर रन सेकंद आपल्याला पाहायला मिळतात संघाची धावसंख्या 30 आहे अकरा या दोन धावा असणार आहेत एक धाव धावून देखील घेतली होती षटकातील पुढचा चेंडू यावेळेचा हा चेंडू देखील पुन्हा टाकावा लागेल अंपायरचा इशारा व्हाईट बॉल झाला एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 ने जाते पुढे स्कोरबोर्ड 31 आकड्यावरती 31 31 धावा स्कोरबोर्डवरती धीरज अंतिम षटके त्रिवेणी एंटरप्राइजेस आणि जय हनुमान या दोन टीम मध्ये ही पाचवी मॅच आजच्या दिवसातील आपण एन्जॉय करतोय पुन्हा टॉपेज आहे पुन्हा संधी विकेट कीपर जेलच्या खाली तिथे चूक होणार नाहीये अप्रतिम जेल शुभाषच्या माध्यमातून आणि फ्रीडचा बॉल होता आणि याच्या अगोदर व्हाईट बॉल देखील होता म्हणून थोडस उशिरा नक्की समजलं आणि व्हाईट बॉल असल्या कारण फ्रीड कंटिन्यू होता ते सांगत असल्याने रनआउटची ही विकेट इथे मिळते फलंदाज बाद सन्माननीय संतोषजी पाटील जे जलदुर्गाचे कोच देखील आहेत त्यांचं आगमन झालं त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत चला दोन्ही टीमच्या कॅप्टनला लगेचच रिपोर्ट करायचे
टॉस बॉक्स मध्ये अर्णव एंटरप्राइज आणि बबन स्मृती अशा आपल्याला ह्या पुढची मॅच पाहायला मिळेल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला लवकरात लवकर संपर्क साधायचा आमच्या टॉस बॉक्स मध्ये, तिथे आम्ही टॉस क्लिअर करू. दोन्ही टीम कॅप्टन आपण या लगेचच संघाशी एकूण धावसंख्या आहे स्कोरबोर्ड वरती, धाव आहेत 32. षटकातील चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 32 आकड्यावरती आहे. पुढचा चेंडू यावेळेस हा देखील फुल टॉस आणि फटका खेळत येते. हवे थोडीशी खराब फिल्डिंग देखील आपल्याला पाहायला मिळते. रन्स इथं आता कदाचित मिळणार आहेत की काय, एक्स्ट्रा या चार धावा आहेत ना मिळतात. भरपूर चुका आणि नो बॉलचा देखील इशारा अंपायरचा, नो बॉलचा देखील इशारा अंपायरचा येत असताना एकूण या 5 धावा मिळतील. धावसंख्या स्कोर बोर्ड वरती 37, 37 धावा. निशाना पण लवकर बाहेर जायचे. आणि बीमर 2 आता आले, त्या कारणानं आता बॉलरला बॉलिंग करता येणार नाहीये. संघाची धावसंख्या 37. फ्रीचा बॉल असणार आहे. विघ्नेश आलेत बॉलिंग मार्क वरती. सबन टॉस करूया. पाटील साहेबांची शुभ व्यवस्थापन इथे टॉस करणार आहोत. कॉल असेल बबन स्मृती 11 चा कॉल असेल. आणि कॉल आहे जयदुर्गा असा कॉल आहे बबन स्मृती 11 च्या कॅप्टनचा. आणि इथनं आले देखील त्याच टॉस इथनं टीम बबन स्मृती 11 च्या कॅप्टनने जिंकला. दादांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती जाऊन स्थानबंध व्हायचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल टॉस जिंकला माझ डिसिजन काय असणार आहे? शत्रक्षण फिल्डिंग करणार आहे. फिल्डिंग घेण्यामागे आणि स्पेशल रिझन काय? नाही बघू क्रिकेट खेळताना होईल. आणि या महत्वपूर्ण लढतीमध्ये जिम्मेदारी कोणावरती असणार आहे? महत्वाचे गोलंदाज आहे, 4 ओव्हर साठी कोण असणार आहेत? आकाश आहे, सुशांत आहे. आणि स्पेशली टीमचे कॅप्टन आहात, सो आपली भूमिका काय या टीम मध्ये देखील आम्हाला विचारावंच वाटतंय. ऍज अ कॅप्टन इथन या टीम मध्ये तुमची भूमिका काय आहे? फिल्डिंग बॉलिंग
अगदी तिन्ही डिपार्टमेंट मध्ये तुम्ही चांगला खेळ करणार. आणि शेवटचा प्रश्न आज असेल या स्पर्धेविषयी काय म्हणाल, कारण प्रत्येकी वर्षी आपण ही भव्यदिव्य क्रिकेट स्पर्धा सूर्य प्रीमियर लीग प्रत्येकी खेळाडूला स्पर्धेच्या माध्यमातून खेळण्याची संधी देतो. सो काय म्हणाल स्पर्धेविषयी? एसपीएल खेळण्यासाठी सुरे गावातील स्टार इच्छुक असतात आणि या स्पर्धेमुळे यंगस्टारांना चालना मिळते म्हणून बेस्ट ऑफ लक टीम अपन्स होऊन दिलं. अगदी बरोबर सांगितलं, एक्सचेंजला संधी भरपूर चांगल्या प्रमाणात मिळतील. आता प्रथमता फलंदाजी करायची, चार ओव्हर मध्ये कोणता टोटल सेफ वाटतो आणि महत्वाचा फलंदाज? आमच्याकडे चांगला जयदुर्गाचा आयकॉन प्लेअर आमच्याकडे फोटोचा कमलाकर आहे, विजय वजय आहे. चांगले उत्कृष्ट खेळ करतात ते या वर्षी आणि दरवर्षीच करत असतात. आम्ही चांगल्या प्रकारे रन्स अचीव करू असा आम्हाला अंदाज आहे, म्हणजे आम्ही करूच करू ते जवळजवळ 50 पुढे आम्ही रन्स मारू. चौथा पर्यापासून या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतो. अगदी या एवढ्या वर्षांचा जो आणि या वर्षी त्याविषयी काय म्हणणार? खूप दरवर्षी छान आयोजन असतं, यावर्षी खूप छान आयोजन आहे. आयोजन जे केले जाते ते खूप सुंदररित्या केले जाते, संपूर्ण गाव एकत्र येतो. आता माझंच घे की मागच्या 8-10 वर्षापासून मी पण क्रिकेट पासून दूरच होतो, परंतु या माध्यमातून एकत्र आलो, प्रॅक्टिस सराव लागला, शरीर आपलं चांगला निरोगी राहायला लागला, यायला लागला. जे खेळ सोडलेले होते खेळाडूच्या माध्यमातून सगळे एकत्र यायला लागले, संपूर्ण गावातले एकत्र यायला लागले आणि खेळण्याचा आनंद जो असतो ना, जो सांघिक खेळामध्ये जो आनंद असतो तो लागला, खूप छान वाटतंय. म्हणजे अगदी बरोबर म्हणलं. टॉस जिंकणं कम्प्लीट झालं, जिंकणं जिंकला टीम बबन स्मृती इलेव्हनच्या कॅप्टनने फर्स्ट फोल्डिंग चूज केले. जाऊया कॉम बॉक्स मध्ये. थँक्यू. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत सुरे प्रीमियर लीग 2022 मध्ये मॅच नंबर फाय माफी सुद्धा त्रिवेणी इंटरप्राइजेस विपक्ष पण हा सामना पाहतात. जय हनुमान क्रिकेट संघ दरम्यान इथं खेळताना दिसतो. अगदी पहिल्या सत्रामध्ये रन्स इथनं बनवला गेला 37 आणि 38 चा टार्गेट. मॅच इथनं होती स्टार्ट, चला लगेच मॅच स्टार्ट करायची. दोन्ही टीम्सला भरपूर साऱ्या शुभेच्छा आपण देतो. पहिल्या षटकामध्ये बॉलिंग मार्क वरती तयार होत असताना सुरेश आणि सलामीची जोडी सुभाष आणि त्यांच्या समेत पाहायला मिळतील मनीष. एक चांगल्या सुरुवातीची नक्कीच आवश्यकता असेल, कारण 38 धावा चेस करायच्या आहेत. आणि बघा, जेव्हा तुम्ही एखादं लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरताना तेव्हा टोटल अगदी मी म्हणेन सन्मानजनक किंवा जास्त असो, तुम्हाला एक चांगली सुरुवात मिळणं अगदी गरजेचं आहे. आणि सुभाष एक चांगले खेळाडू आहेत, त्यांच्याकडून अपेक्षा नक्कीच. पहिला बॉल अगदी सोडून दिला, ज्या ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर आहे. एक एक्स्ट्रा रन नक्कीच जिंकणं मिळेल. या एक्स्ट्रा रनच्या मदतीने ऑफ द मार्क होत असताना संघ त्रिवेणी इंटरप्राइजेस. त्रिवेणी इंटरप्राइजेस म्हटलं गेलं तर कॅप्टन कोल रोनित पाटील देखील या टीममध्ये, त्यानंतर गोरख देखील आहेत. चांगला संघ आहे आणि सध्याच्या घडीला त्यांना खेळ देखील एकदम मी म्हणेन बॅलन्स झाला, कारण अगदी 37 धावा खर्च केल्या गेल्या पहिल्या सत्रामध्ये आणि 38 धावांचं लक्ष. वाईट बॉलने सुरुवात केली गेली आहे पहिल्या षटकामध्ये सुरेशच्या माध्यमातून. आणि अगदी पहिलं षटक महत्वाचं आहे, पावरप्लेच्या या ओव्हरमध्ये ना जास्तीत जास्त रन्स आता बनवाव्या लागणार आहेत. दोन फिल्डर त्या डीआर सर्कलच्या बाहेर पाहू शकता, एक लॉंगॉलला फिल्डर, एक काऊ कॉर्नरला फिल्डर. ऑन साइडला स्ट्रोक केले, स्क्वेअर लेगचा फिल्डर एफर्ट बघा भरपूर चांगला पाहायला मिळेल, बट फिल्डरला बीट करून हा बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. उल्लेख केला गेला होता सुभाष एक चांगले खेळाडू आहेत आणि सुभाषच्या बॅट म्हणून या इनिंगचा हा पहिला दमदार चौकार चार धावा. स्क्वेअर लेगचे फिल्डर बघा, एक मोमेंटला हवेमध्ये एफर्ट भरपूर चांगला, प्रयत्नाचे 10 पैकी 10 मार्क देऊ, बट मनामध्ये खंत नक्कीच असेल की कॅच इथनं एक संधी, एक हाफ चान्स इथनं मिस केला. मग क्रिकेटच्या बदलावरती मोस्ट ऑफ तुम्ही या गोष्टीकडे देखील लक्ष द्यायला हवं आहे, कारण कधी कधी काय असतं की बॅट्समन ना कधी कधी मिस्टेक नाही करत, भरपूर चांगली बॅटिंग करतो. सो त्या अनुषंगाने जेव्हा बघा एखादा 50% चान्स येतो ना, त्याला तुम्हाला 100% कन्वर्ट करावं लागतं, एक्स्ट्रा एफर्ट्स फिल्डिंगमध्ये लावावे लागतात. आणि सध्याच्या घडीला 5 धावा धावफलक्यावरती एक चांगला फटका सुभाषच्या बॅटमधनं. हा फुल टॉस आहे, ऑन साईडला स्ट्रोक आहे, पॉवर भरपूर जनरेट केली गेली होती या स्ट्रोकमध्ये. बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार,
आणि रिव्ह्यूशी देखील केली गेली आहे. रुपेश दादा जॉईंड व्हा, आपण चेक करू. आणि इट्स अ नो बॉल, नो बॉलचा इशारा. तडंपायर न देखील सांगितलं गेली की हा नो बॉल आहे. वेस्टाईच्या अगदी वरचा हा बॉल होता, नो बॉल. अर्थातच या पाच धावा असतील, धावफलकावरती दहा धावा. आणि पुढचा बॉल आता फ्रीड असेल. आणि अगदी बघा, या स्पर्धेमध्ये कमलाकरजी वजे साहेबांच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारच्या हॅट्रिकसाठी हजार आहेत. आणि या बॉलवरती जर चौकार आला तर हॅट्रिक कम्प्लीट होईल. म्हणजे हा बॉल ना अगदी हजार रुपये देऊन जाऊ शकतोय जर या बॉलवरती चार धावा आल्या तर. आणि सकाळच्या सत्रापासून आपण भरपूर सारे हॅट्रिक्स भूपेश बघितला, चौकारांची हॅट्रिक, त्यानंतर रुपेश पाटीलची सिक्सर हॅट्रिक बघितली, पण अजून देखील विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळालेली नाहीये. डिलिव्हरी होती, संधी होती, चौकारांची हॅट्रिक जर कंप्लीट केली गेली असती तर कमलाकरजी बजे साहेबांच्या माध्यमातून हजार रुपये दिले गेले असते. बट तसं काही होणार नाही आहे. या बॉलवरती एक सिंगल रन कंप्लीट केली जाईल. बट सुभाष यांच्या माध्यमातून भरपूर चांगली सुरुवात आपण म्हणू शकतोय, कारण या दुसऱ्या डावामध्ये आपण पाहतोय फक्त खेळ झालाय. धावफलकावरती रन्स 11. अगदी हा बॉल देखील पहावा लागेल, एक्झॅक्टली कुठे पिचिंग झाली आहे ते देखील पहावं लागेल. आणि या बॉलवरती रन कोणतीही कम्प्लीट केली गेली नाही आहे. बॉल डाऊन द लेग साईड, वाईट बॉल, लाईनमध्ये मिस्टेक. आणखीन एक एक्स्ट्रा रन, संघ आता अडचणीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जय हनुमान इंटरप्राइजेस, बिकॉज अगदी बघितलं गेल्या चरणावरती त्रिवेणी इंटरप्राइजेस भरपूर पुढे, कारण फक्त दोनच बॉलचा खेळ झाला, दोनच फेअर डिलिव्हरीज या इनिंगमध्ये आतापर्यंत आपण बघितलं. अडचणी अडचणी, विकेट घेणं अगदी गरजेचं. जास्तीत जास्त डॉट बॉल आता या चरणावरती टाकावे लागतील. चला मॅच स्टार्ट करायची आहे, विनंती असेल. भरपूर वेळ खर्च करतात सहकारी असुद्या मित्रांनो. बघा अजून देखील मॅचेस भरपूर साऱ्या बाकी आहेत. हा पाचवा सामना चालू आहे, त्यानंतर अजून देखील तीन मॅचेस बाकी आहेत. अगदी या षटकामध्ये बघा पूर्णपणे ना सुभाष यांची भरपूर चांगली बॅटिंग आपण बघितली, थोडीशी खराब गोलंदाजी सुरेशची राहिली. बाकपुडला जाऊन पंच, जबरदस्त फटका, एक्स्ट्रा कव्हरच्या फिल्डरला आता बीट केलं. आणि हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या पलीकडे, जबरदस्त फलंदाजी. प्रथम त्या सुभाषच्या बॅटमधनं दोन चौकार, त्यानंतर मनीषचा देखील क्लास दरम्यान पाहायला मिळतो. बाकफूटवरती गेले पंच आणि अगदी कव्हरच्या फिल्डरला बीट केलं. चार धावा. स्विंग अँड मिस, उजव्या ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर. आणखीन एक वाईट बॉल. भरपूर चांगली अंपायरिंग पाहायला मिळते आमचे दोन ऑफिशियल अंपायर्स, दिनेशजी भांबरे सर आणि निखिलेशजी बजागे सर. भरपूर चांगली अंपायरिंग पाहायला मिळते त्यांच्या माध्यमातून, योग्य ते डिसिजन दिले जातं. कारण क्रिकेटच्या पदलावरती बघा अंपायरची भूमिका ना अगदी महत्त्वाची आहे. कारण अगदी बघितलं गेलं ना, आम्ही सातत्याने सांगत देखील असतो एखाद्या स्पर्धेमध्ये ना मित्रांनो, एकंदरीत समालोचक नसतील, स्कोरर नसेल तरी सुद्धा मॅच होऊ शकते, पण अंपायर्स अगदी महत्वाचे आहेत. हा बॉल देखील ऑन साईडला स्ट्रोक आला, जबरदस्त फटका, अगदी शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी होती. अगदी पुलचा हा देखणा फटका पाहायला मिळतोय. आणखीन चार धावा. अगदी बघितलं गेलं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनवरती हा स्ट्रोक, एका टप्प्याने बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चार धावा. अगदी मैदानाच्या चारही बाजूने मान्यवरांचे कटआउट्स देखील आपण पाहतोय. अगदी टीम ओनर्स, त्यानंतर ज्या मान्यवरांच्या माध्यमातून या स्पर्धेला विशेष सहकार्य आपल्याला लाभलं आहे, प्रत्येकी मान्यवरांचा कटआउट आपण पाहतोय. कारण त्यांची देखील चर्चा करणं अगदी गरजेचं, विशेष सहकार्य आपल्याला स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून देखील लाभलं आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा इथनं स्क्वेअर कट खेळायचा होता, बट बॅटम बॉलचा कोणताही कनेक्शन नाही आहे. हा बॉल देखील उजव्या ऑफस्टिकच्या बाहेर. अगदी या एका षटकाने ना मी म्हणेन या मॅचचं रिझल्ट ना जवळ जवळ डिसाईड केलं, कारण स्कोर कार्ड 22 ऑन अ बोर्ड. आता फक्त गरज असेल 16 धावेंची.
अड़तीस धाबा जर तुम्हाला डिफेंड करायचे होते तर फर्स्ट ओवर मध्ये 10 पेक्षा कमी रन्स एकते दोन विकेट काढायचे होता, पण त्यास पलीकडे काय बॅटिंग येत ना, दोन 40 प्लस चे सीनियर खेळाडू सध्याच्या घडीला या मॅच मध्ये करतात. अगदी पॉवर प्लेच्या षटकाचा फायदा घेणं गरजेचं होतं आणि ते त्यांनी केलं. दोन चौकार मनीषच्या बॅट मधनं तर दोन चौकार सुभाषच्या बॅट मधनं. अजून देखील बघा हे षटक संपत नाहीये, कारण या ओव्हर मध्ये आपण बघितलं गेलं तर आतापर्यंत बॉल जे टाकले गेलेत बावीस इथं बनवलं गेलं, अजून देखील 16 धावींची गरज. दोन्ही संघ इथं पहिला सामना खेळतात या स्पर्धेमध्ये. पुढचा बॉल फुलर लेन डिलिव्हरी इथं टाकली गेली, या सिंगल रन कंप्लीट इथनं केली जाईल. एक सिंगल रन इथनं कंप्लीट आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाची देखील समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर इथं रन्स बनवला गेला 23, एक जबरदस्त सुरुवात. आणि मी सुरुवात नव्हे तर ऑलमोस्ट ना हाफ वे मार्क, अगदी विजयाच्या दिशेने वाटचाल करतात. आता फक्त गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी 15 धावींची. चला फास्ट गेला, विनंती असेल लगेच फिल्डिंग लावून घ्या, फिल्डिंग लावून घ्या लगेच. विनंती असेल टीम जन मान एंटरप्राइजेस. चला फिल्डिंग लावून घ्या, मॅच आपण लगेच स्टार्ट करू. 15 धावींची गरज आहे, दोन 40+ खेळाडू जरूर खेळतात, बट 40+ खेळाडूंचा देखील महत्व काय असतो ना. सध्याच्या घडीला टीम त्रिवेणी एंटरप्राइजेसला इथं समजत असेल, कारण काय खेळली या दोन्ही फलंदाजाने केली, मनीष आणि सुभाषने. एकंदरीत या ओपनिंग पेअरनेच ना या मॅचचे रिझल्ट ऑलमोस्ट डिसाईड केलं. चांगली बॅटिंग, आता इथनं फक्त 15 धावींची गरज असेल. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज मनीष असतील. कारण मित्रांनो बघा, जिथनं यंगस्टर्स आहेत रेग्युलरचे प्लेयर आहेत ना, तिथे अनुभवी खेळाडू देखील असणं गरजेचं असतं. आणि हे जे दोन अनुभवी खेळाडू आहेत ना, ते सध्याच्या घडीला टीम त्रिवेणी एंटरप्राइजेसला विजयाच्या दिशेने घेऊन चाललेत. दुसऱ्या षटकामध्ये इथनं बॉलिंग मार्क वरती तयार होत असताना गोलंदाज सागर, चला विनंती असेल थोडं फास्ट गेला, अजून देखील मॅचेस बाकी आहेत. अगदी सुरई गावाची सन्मानाची स्पर्धा आपण इथनं मित्रांनो अनुभवतोय. एस पी एल सुरई प्रीमियर लीग 2022 चौथं पर्व, अगदी प्रत्येकी वर्षी आयोजनाचा दर्जा इथं सातत्याने चांगलाच दिसतो. आणि या वर्षी देखील एक देखणं आयोजन आपण पाहतो, हुक केलाय आणि फाईन लेग आणि थर्ड मॅनच्या फिल्डरला बीट करून नॉन स्टॉप रिजन बाउंड्री लाईन पलीकडे आणखीन एक चौकार. आणि इथं आणखीन एक चौकार, अगदी मनीष 5 बॉल फेस केले, 13 धाबा बनवल्यात. सुभाष 3 बॉल मध्ये 9 बनवल्यात. भरपूर चांगली खेळली दोन्ही फलंदाज. अगदी ओपनर्स इथनं मॅच जिंकू शकतात अशा स्थितीमध्ये हा सामना. आणखी एक पुलचा फटका, यावेळेस देखील गॅप भेटले, हा बॉल देखील जाईल, 1 बाउन्स इन टू द फेन्स, 4 रन. आता फक्त 7 धावेंची गरज आहे, काय बॅटिंग अर्थात जिथं केली गेली. चौकारांची एंट्री कंप्लीट करण्याची देखील आता संधी इथं चालून आली आहे, कारण आदरणीय कमलाकर जी वजय साहेबांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइस प्रत्येकी हॅट्रिक साठी. यावेळेस देखील ऑन साइड ला स्ट्रोक केले, गॅप इथनं भेटला गेला, हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि चौकारांची हॅट्रिक कंप्लीट. आणि जे कमलाकरजी वजय साहेबांच्या माध्यमातून पारितोषिक, चौकारांची हॅट्रिक, सिक्सर हॅट्रिक, विकेट हॅट्रिक साठी तब्बल 1000 दिले जातील आणि 1000 रुपये आता मनीषला दिले जातील. चौकारांची हॅट्रिक कंप्लीट, वॉर अ नॉक, 7 बॉल मध्ये 21 बनवल्या. आणि अर्थातच अगदी भरपूर चांगला उल्लेख केला, मी उल्लेख केला होता 40+ खेळाडू का महत्वाचे असतात. आता नक्कीच टीम त्रिवेणी एंटरप्राइजेसला समजलं असेल, कारण अगदी 40 वयापेक्षा जास्त जे खेळाडू आहेत मनीष, बट काय बॅटिंग केली, समोरच्या दिशेने फटका खेळलेत आणि लॉंगॉनला फिल्डर उपस्थित. एकंदरीत विचार करत असेल संघ जय हनुमान एंटरप्राइजेस की कुठे ना कुठे आपण विचार केला होता रेग्युलरच्या खेळाडूंचा, बट इथनं बाजी मारून गेले दोन 40+ खेळाडू. हेच असतं बघा, क्रिकेटच्या बदलावरती आउट ऑफ सिलेबस क्वेश्चन नेहमी येत असतात. आपण प्रिपेरेशन करतो यंग खेळाडूंसाठी आणि इथं सध्याच्या घडीला हे जे दोन प्रश्न निर्माण झाले, सुभाष आणि फलंदाज मनीष,
मिष्टामिंग स्ट्रोक है, विकेट इतना जरूर मिलेल, बट इतना मनाव लगे मेहरबा आते आते बहुत देर हो गई। पहला विकेट ज्या खिलाड़ी सर्वजन वाट पाया देते अगर आता यूट्यूब वरती व्यूअरशिप देखी वाड़ी है। रोनित पाटिल क्रमांक 3 वरती भरपूर मोटा फैन फॉलोइंग अगर विचार के सुरई सारंगाव नवे तो अगर सरवली कोणगाव कल्याणपर्यंत या खिलाड़ूच नाव अगर चर्चा सातत्याने आम्ही भरपूर करो टीम चे कैप्टन देखी है रोनित पाटिल। रोनित आला आडवा बाटने स्ट्रोक खेला होता डॉट बॉल आ रोनित सा पारितोषिक है शैलेश दादा पाटिल तब्बल प्रत्येकी षटकारास 500 रुपये दिले जातील। इक्वेशन बघा फक्त आता दोन धावींची गरज है। आणि आम्हा सर्वांचे लाडके यादनिक वजे यांचा आज वाढदिवस है तो देखील आपण सेलिब्रेट करणारच आहोत। आदेश पाटील प्रत्येकी एक रन सा 100 रुपये रोनित सा दोन धावा बाकी है कदाचित स्ट्राइकिंग एंडला आले दोन धावा बनवला तो 200 रुपये मिलते अगदी बंधू आहेत आदेश पाटील पारितोषिक देखील त्यांच्यासाठी लावले जाते। तीसरा षटका मध्ये इतना बॉलिंग मार्क वरती मुकेश अगदी सुरई गावचा सर्वात लाडका खेळाडू देखील आपण त्याला म्हणू शकतो अगदी 40 नंतर देखील खेळण्याचा जज्बा भरपूर मोठा आहे। बट या मॅच मध्ये बघा प्रभावच्या अगदी मिमण्यांना जबल होते फुल टॉस ऑन साइडला फटका ताकत किती आहे पाहावी लागेल फिल्डर आहे जज करतात कोणतीही मिस्टेक होणार नाहीये एक जबरदस्त इनिंग इतना फिनिश झाली मनीष अगदी मिमण्या मॅच विनिंग नॉक आपल्या टीम साठी साकारली तर रन्स तब्बल 22 बनवला 40+ चे खेळाडू आहेत बट अगदी इतना प्रत्येकी खेळाडूसाठी ना आता प्रेरणा बनवून इतना उभे राहिलेत कारण या निर्णायक मॅच मध्ये अगदी भरपूर चांगली बॅटिंग केली आपल्या टीमला अगदी विजयाच्या जवळ आणून त्यांनी उभे केलं 22 बनवला दोनच धावांची गरज। आता रोनित स्ट्राइकिंग एंडला कधी येतील हा देखील प्रश्न भरपूर सारे प्रेक्षक वाट पाहतात। नेक्स्ट मॅच देखील एक चांगली मॅच आपण पाहणार आहोत टीम बबन स्मृती 11 त्या मॅच मध्ये आपल्याला फाइट करताना दिसेल अगेन्स्ट टीम अर्णवी 11 पाहायला मिळेल। गोरख साठी बॉल ऑन साइडला स्ट्रोक खेळले आहेत आणि विजयी फटका येतो गोरखच्या बॅट मधन आणि मॅच जिंकली आहे टीम त्रिवेन इंटरप्राइजेस। अभिनंदन टीम त्रिवेन इंटरप्राइजेस अँड हार्ड लक टीम जॉन मान इंटरप्राइजेस हरकत नाही आहे अजून देखील मॅचेस जिंकणं बाकी या स्पर्धेमध्ये कमबॅक होऊ शकतो। लीग क्रिकेट यालाच म्हटलं जातं मित्रांनो लीग क्रिकेट असा खेळला ज्याच्यामध्ये ना तुमच्याकडे अपॉर्च्युनिटीज असतात पण सध्याच्या घडीला बघा पहिला सामना